नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज गणिताशी मैत्री या YouTube चॅनल वरती खास नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। आजचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार ट्रिक्स अगदी सेकंदामध्ये। यात आपण घेणार आहोत एकक स्थानी एक असलेल्या संख्येने गुणणे, म्हणजे 11 ने गुणणे, नंतर 101 ने गुणणे, दिलेल्या संख्येला 99 ने गुणणे, त्याचप्रमाणे 999 ने, 9999 ने कसं गुणायचं अगदी सेकंदात आपल्याला या गुणाकाराच्या ट्रिक्स मिळतील विद्यार्थी मित्रांनो। चला तर मग आपण एक एक उदाहरण बघूया। चला आपण आज पहिलं उदाहरण बघूया मित्रांनो, 81 गुणिले 11, 81 मल्टिप्लाय 11। काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपी ट्रिक आहे। दिलेली पहिली संख्या काय आहे 81, तिच्यावरती काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एकक स्थानी 0 ठेवायचं आणि दिलेली 30 संख्या यात ऍड करायची आहे 81। अगदी सेकंदात उत्तर मिळणार। बघा 81 81 9 88 8, ज्या पद्धतीने आपण 11चा गुणाकार करून पडताळू शकतो, 11 11 11, हाच्याला 1 11 88 1 89, सेम बेसिक मेथड ने तेच उत्तर येतं आणि ह्या ट्रिकने सुद्धा तेच उत्तर येतं। चला आता आपण दुसरं उदाहरण बघूया, 9234 गुणिले 11, ज्यावेळेला ह्या संख्या जास्त अंकी असणार विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला जर 11 ने गुणायचं असेल तर अगदी सेकंदामध्ये ट्रिक आपण बघितली। काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, दिलेली संख्या 9234 ही जैसे थे लिहायची, तिच्यावरती 10 ठेवायचं मित्रांनो, आणि ही दिलेली संख्या याच्यामध्ये ऍड करायची, ऍड ही संख्या करायची मित्रांनो। चला 9234 अगदी सेकंदात उत्तर येतं। बघा 0 आणि 4 किती होतात, 4 4 आणि 3 7, 3 आणि 2 5, 9 2 11 1, हाच्या दिला 1 9 आणि 1 10, अगदी सेकंदात उत्तर मिळालं विद्यार्थी मित्रांनो 101574। इथे पुढे किती अंकी संख्या असू द्या, त्याला जर 11 ने गुणायचं असल्यास दिलेली संख्या लिहा, त्याच्यावरती युनिट स्थानी 10 लिहा आणि दिलेली संख्या त्याच्यामध्ये ऍड करायची आहे, अगदी सेकंदात उत्तर मिळतं विद्यार्थी मित्रांनो। चला आता आपण दुसरं घटक बघूया विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 101 ने गुणणे, कोणत्याही संख्येला 101 ने जर गुणायचं असेल तर अगदी सेकंदात उत्तर कसं मिळवायचं ते आपण बघूया। पहिलं उदाहरण आहे 53 मल्टिप्लाय 101, 101 ने कोणत्याही संख्येला गुणाकार अगदी सेकंदात, दिलेली संख्या कोणती मित्रांनो 53 53 ला 101 ने गुणायचंय, काय करायचं, सेम पहिली पद्धत 11 ने गुणलं त्या पद्धतीने 53 लिहायचा, त्याच्यावरती आता 2 0 ठेवायचे मित्रांनो, किती 0 ठेवायचे 2, आणि त्याच्यामध्ये ऍड करायची ही दिलेली संख्या ऍड करा। चला अगदी सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळाले 3 3 5 5, 3 3 5 5, मित्रांनो याचं उत्तर मिळालेलं आहे 5353 अगदी सेकंदात। पुढे किती मोठी संख्या असेल तरी सेकंदात उत्तर आपण मिळवू शकतो या ट्रिकनुसार। आता आपण पुढचं उदाहरण बघूया, आपण 101 ने गुणण्याचा नियम बघत आहोत। आपलं पुढचं उदाहरण आहे 84175, या संख्येला 101 ने कसं गुणायचं, लक्ष द्या मित्रांनो, दिलेली संख्या आहे 84175, या संख्येवरती 2 नियमाचे 0 ठेवायचे मित्रांनो, अधिक दिलेली संख्याच त्याच्यामध्ये ऍड करायची आहे, किती मित्रांनो 84175 त्याच्यामध्ये ऍड करा मित्रांनो। चला आता आपण बेरीज करूया, 0 आणि 5 5 होतात, 0 आणि 7 7, 5 आणि 1 6 होतात, 7 आणि 4 11, हाच्या दिला 1 8 आणि 1 9 1 10 0, हाच्या दिला 1 मित्रांनो, 4 आणि 1 5 होतात आणि 88 8, अगदी सेकंदात आपल्याला उत्तर आलेले 85,01,675। तुम्ही पडताळा करू शकतात विद्यार्थी मित्रांनो। आपण पुढचं उदाहरण घेऊया 99 ने गुणणे, दिलेल्या कोणत्याही संख्येला जर 99 ने गुणायचं असेल तर अगदी सेकंदात उत्तर कसं मिळवायचं ते लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, दिलेली संख्या आहे 67, चला 67 लिहा, तिच्यावरती 2 0 ठेवायचे आणि आता मित्रांनो वजा करायचंय, लक्षात ठेवा आता वजा करायचं, दिलेली संख्या वजा करा, 67 वजा करायची आहे। चला तुम्हाला वजा बाकी येते, 10 मधून 3 गेलेत 7 गेलेत उरले 3, हाच्या दिला परत 10 मधून 7 गेलेत उरले 3, हाच्या परत दिला मित्रांनो 7 गेला 6 उरले 6 6, अगदी सेकंदात उत्तर आलेलं आहे 6633।
तुम्ही प्रत्यक्ष 99 ने गुणून पडताळा करू शकता, कॅल्क्युलेटरचा वापर करून सुद्धा तुम्ही गुणाकार करून उत्तर मिळवू शकता 6633। चला मित्रांनो आता आपण पुढचं उदाहरण घेऊया 873 × 99 ने जर गुणायचं असेल तर आपला नियम काय आहे, दिलेली संख्या 873 आहे तिच्यावरती दोन शून्य ठेवायचे आणि वजा दिलेली संख्याच करायची म्हणजे 873 तिच्यातून वजा करायचे। चला आता आपण वजा करूया, शून्यातून 3 जात नाही म्हणून शेजारच्या अंकातून आपण घेऊया परंतु तिथे 0 आहे म्हणून इथून घेतला, इथे झाले 2, इथे झाले 10। आता 10 मधून आपल्याला इकडे अंक घ्यायचा आहे मित्रांनो, इथे 10 झाले, 10 मधून 3 गेलेत उरले 7, 9 मधून 7 गेलेत उरले 2, 2 मधून 8 जात नाही म्हणून चला शेजारून घेऊया आपण, इथे झाले 6 आणि इथे झाले 12, 12 मधून 8 गेलेत किती उरले 4, 6 × 6 आणि 8 × 8 अगदी सेकंदात उत्तर आले 86427, 86427। मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करून हे उदाहरण पडताळू शकता। चला मित्रांनो आता आपण पुढची ट्रिक बघूया 999 ने गुणणे, कोणत्याही संख्येला जर 999 ने गुणायचं असेल तर अगदी सेकंदात उत्तर कसं काढायचं मित्रांनो ते बघा, दिलेली संख्या आहे 527 आणि 999 ने गुणायचंय, काय करायचं मित्रांनो पहिली स्टेप दिलेल्या संख्या लिहा, किती आहे 527 लिहा। चला आपण 527 लिहिली, किती 3 9 किती वेळेला आलेले आहेत 1 2 3 तीन वेळेला म्हणून 3 शून्य द्या 1 2 3। आता पुढची स्टेप काय मित्रांनो, वजा दिलेली संख्या, दिलेली संख्या आहे 527, चला या संख्येमधून वजा 527 करा, येस एकाखाली एक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक लिहायचे मित्रांनो। आता ही वजा बाकी प्रत्यक्ष तुम्ही तुम्हाला करता येईल, 10 मधून 7 गेलेत उरले 3 हातच्या दिला परत, 10 मधून 3 गेलेत उरले 7 हातच्या परत दिला मित्रांनो, 10 मधून 6 गेलेत उरले 4 हातच्या परत दिला, 7 1 गेला उरले 6, 2 × 2 5 × 5 अगदी 526473 अगदी सेकंदात उत्तर आलेलं आहे मित्रांनो। गुणाकाराच्या कॅल्क्युलेटरने तुम्ही याचा पडताळा बघू शकता, बघा अगदी सेकंदात उत्तर आलेलं आहे। चला आता आपण पुढचं उदाहरण बघूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक नवीन उदाहरण घेऊया 99999 ने गुणणे, कोणत्याही संख्येला 99999 गुणण्यासाठी अगदी सेकंदात अतिशय मोठं उदाहरण आहे, तरी अजिबात घाबरायचं नाही, आपल्या गणिताशी मैत्री या युट्यूब चॅनलवरती अशा नवनवीन सोपी सोपी ट्रिक्स तुम्हाला मिळेल मित्रांनो, नक्की शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल। चला आता आपण या उदाहरणाचं उत्तर अगदी क्षणात बघूया, दिलेली संख्या आहे मित्रांनो 578935, दिलेली संख्या आहे। आता किती संख्येने गुणायचंय 99999, यात 9 9 किती मोजा 1 2 3 4 5 म्हणून याच्यावरती 5 शून्य द्यायचे मित्रांनो, 1 2 3 4 5 मोठी संख्या झालेली, अजिबात घाबरायचं नाही, वजा दिलेली संख्या करायची, हीच संख्या इथे वजा करायची मित्रांनो। चला हे अंक मोजून घ्या किती आहेत 6, 1 2 3 4 5 6 म्हणजे याच्या खाली लिहायचं आपल्याला, चला हीच संख्या लिहायची कोणती मित्रांनो 5 7 8 9 3 आणि 5 अगदी सेकंदात तुम्हाला वजा बाकी करता येते त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही। चला 10 मधून 5 गेलेत किती उरले 5 हातच्या परत देऊन टाकला, 10 मधून 4 गेलेत उरले 6 हातच्या परत देऊन टाकला, 10 मधून 10 गेलेत उरले 0 हातच्या परत दिला 9, 10 मधून 9 गेलेत उरला 1 हातच्या परत दिला मित्रांनो, चला 10 मधून पुन्हा 8 गेलेत उरले 2 हातच्या परत दिला, 15 मधून 6 गेलेत किती उरले मित्रांनो 9 हातच्या परत दिला, 3 मधून 1 गेला उरले 2। आता पुढे ज्या संख्या त्या 999 888 787 आणि 585 बघा मित्रांनो अगदी सेकंदात इतक्या मोठ्या संख्येचा वर आपल्याला वजाबाकी मिळालेली आहे, येस 57,89,29,61,00,00,00 अगदी सेकंदात उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो। अशा नवनवीन ट्रिक्स जर तुम्हाला बघायचे असेल तर मित्रांनो तुम्ही युट्यूब चॅनलवरती गणिताशी मैत्री हे चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, धन्यवाद मित्रांनो।